सर, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, आता शेतकरी कर्जमाफीविषयी काय आहे? महाविकास आघाडीचा जो किमान समान कार्यक्रम आहे त्यामध्ये शेतकरी कर्जमुक्ती आणि कृषी वीज पंपाच्या विजेचा दर हे मुद्दे अतिशय वरच्या स्तरावर प्राधान्य क्रमांकामध्ये आहेत आणि त्यामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आग्रह हाच आहे की तातडीनं सरकारनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा निर्णय घ्यावा आणि जी थकीत वीज बिल आहेत ती माफ करून 1 रुपये 16 पैसे या दरानं नव्यानं विजेच्या दराची आकारणी करून द्यावी. शेतकऱ्याला मोफत नको परंतु माफक दरामध्ये वीज पाहिजे की जेणेकरून त्याला शेती चांगल्या पद्धतीने करता येईल ही आमची भूमिका आहे. सध्या एक सावरकर वाद सुरू आहे, त्या वादाविषयी काय आहे भूमिका आपली? आमचेच प्रश्न इतके मोठे आहेत, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान असेल, दुष्काळामुळे होरपळून गेलेला शेतकरी असेल, सिंचनाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न इतके मोठे आहेत त्या मनानं बाकीचे प्रश्न फारसे महत्त्वाचे नाहीत असं माझं स्पष्ट मत आहे. पहिला आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्या, कारण यात जीवनमरणाचा प्रश्न आहे. शेतकरी किडा मुंग्यासारखं आत्महत्या करतायत त्याकडे लक्ष द्या, एवढीच आमची भूमिका आहे. BJP सरकार OBCवरती अन्याय करते का? BJP सरकारनं कुठल्याच घटकाला न्याय दिलेला नाही, फक्त मोदी शाह सोडले तर सगळेच अन्यायग्रस्त आहेत.